जीवन जगणं ही एक कला असून ती आत्मसात करणारा खरा कलावंत होय असा अमृत तुषार आपण प्रवचनासाठी घेतलेला आहे. माझ्या समजुतीप्रमाणे आतापर्यंत भारतीय संस्कृती तर सोडाच, पण कुठल्याच संस्कृतीमध्ये ही जाणीव नव्हती आणि ती जाणीव करून देण्याची गरज जीवनविद्येला भासली म्हणून हा सिद्धांत आणि मांडलेला आहे. जीवन जगणं ही कला आहे. जोपर्यंत माणसाला समजत नाही तोपर्यंत माणसाचं जीवन काहीही जरी केलं तरी सुखी होणं शक्य नाही. वास्तविक आपण जर पाहिलं तर विज्ञानाने एवढी भन्नाट प्रगती केलेली आहे, विज्ञानाने एवढी प्रचंड प्रगती केलेली आहे की वास्तविक विज्ञानाने आपण सर्व मंडळी सुखी व्हायला पाहिजे होतो. पूर्वी आपल्याला फक्त जमिनीवर चालता येत होतं, आता आपण हवेतही उडू शकतो, आपल्याला पाण्याच्या खाली जाता येतं, पाण्यावरही तरंगता येतं, पाण्यावरूनही आपल्याला जाता येतं, असे अनेक तऱ्हेचे आणि शोध आपल्याला या विज्ञान युगामध्ये मिळाले. त्याचा लाभ अनेक लोक घेऊ शकतात हे जरी खरं असलं तरी विज्ञानाने दोन गोष्टी केलेल्या आहेत. एक, विज्ञानाने प्रगती साधलेली आहे आणि दुसरं, विज्ञानामुळे आज मानवजात नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मानवजात म्हणजे जग मानवासकट, प्राण्यांसकट, पशुसकट, पक्ष्यांसकट नष्ट होण्याची वेळ आलेली आहे विज्ञानामुळे. विज्ञानाने दोन्ही केलेलं आहे, प्रगती पण केलेली आहे आणि अधोगतीची पण व्यवस्था विज्ञानाने करून ठेवलेली आहे. पण विज्ञानाने एवढी प्रचंड प्रगती करून सुद्धा, अधोगतीबद्दल आपण सोडूनच देऊ, प्रगती आपण बद्दल बोललं तरी सुद्धा विज्ञानाने एवढी प्रचंड प्रगती जरी केली तरी माणूस सुखी झाला नाही. उलट पूर्वी आपले लोक जितके सुखी होते त्याच्यापेक्षा पुष्कळ पटीने आज आपण दुःखी आहोत. पूर्वी टू बी लेटच्या पाट्या होत्या. टू बी लेट भाड्याने जागा देणे आहे आणि लोक महिन्या महिन्याला जागा बदलत असत. हे तुम्हाला आता म्हणजे अशक्य वाटणारी गोष्ट वाटेल, पण ही वस्तुस्थिती एकेकाळची अशी होती की राहायला जागा भरपूर, ट्रेनमध्ये जागा बसायला व्यवस्थित मिळायची. आता ट्रेनने जाणं आणि येणं हे महाभयंकर गोष्ट झालेली आहे. दोन वेळेला अन्न मिळणं त्यावेळेला कठीण नव्हतं, आता ते कठीण होऊन बसलेलं आहे. सर्व दृष्टीने जर आपण जर पाहिलं तर विज्ञानाची प्रगती जी आहे ही प्रगती सर्वांपर्यंत पोचलेली नाही. त्याचा लाभ फक्त जे पैसेवाले आहेत त्यांनाच तो लाभ मिळतो. विमानातून कोण जातो? ज्यांच्याजवळ चार पैसे आहेत तेच जाऊ शकतात. गरीब मनुष्य विमानातून जाऊ शकत नाही, गरीब माणसाला राहायला जागा नाही. म्हणून विज्ञानाने जी प्रगती केलेली आहे ही प्रगती फक्त काही चार दोन लोकांसाठीच आहे असं म्हटलं तरी त्यात अतिशयोक्ती होणार नाही. बरं, विज्ञानाने केलेली प्रगती आज सर्वांपर्यंत पोहोचली असं आपण गृहीत धरू, किंवा थोड्या दिवसांनी पोहोचेल, पोहोचणार आहे असं मला वाटत नाही, पण गृहीत धरायला काही हरकत नाही. कळलं की नाही? की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की मराठीचं एक सुंदर म्हण आहे, वचने किम दरिद्रता, अशी एक म्हण आहे. तेव्हा आपण धरून चालू की विज्ञानाची प्रगती अगदी गरिबांपर्यंत येऊन पोहोचली, सर्व जगातील सर्व लोकांना दोन वेळा जेवायला मिळते, राहायला घर आहे, अंगावर कपडे घालायला वस्त्र मिळते आहे आणि सर्व प्रकारची ज्याला आपण आवश्यक गरजा म्हणतो शिक्षण बिक्षण मिळत आहे अशी व्यवस्था झालेली आहे अशी आपण कल्पना करूया. कल्पनाच आहे ती, पण करूया. तरी सुद्धा तुम्ही सुखी होणार का? तर आज ज्यांच्याजवळ ही सगळी व्यवस्था आहे ते सुखी आहेत का म्हणून जाऊन बघा. आज कुठलाही श्रीमंत मनुष्य जर घ्या आणि त्याच्याजवळ ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मी ज्या म्हणतो त्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा एखादा मध्यम वर्गातला जो मनुष्य आहे त्याच्याजवळ सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी असतात. राहायला घर आहे, दोन वेळा जेवायला अन्न आहे, कपडे आहे, शिक्षण आहे, सगळं आहे, तरी सुद्धा ती माणसं सुखी नसतात हे आपण नीट लक्षात घ्या. की सर्व काही आहे खाऊन पिऊन सुखी, कळलं की नाही? खाऊन पिऊन सुखी अशी एक म्हण आहे आपल्या ह्याच्यामध्ये.
पण खाऊन पिऊन मनुष्य सुखी नसतो, मग खाऊन पिऊन मनुष्य ठीक आहे? सुखी हा शब्द वास्तविक तिकडे चुकीचा वापरलेला आहे. खाऊन पिऊन मनुष्य ठीक आहे, पण ज्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे जीवनाला गरजा ज्या आवश्यक आहे त्या जरी मिळाल्या तरी माणूस सुखी झाला असं होत नाही, हे आपल्याला दररोजचा अनुभव आहे. म्हणून विज्ञानाने जरी प्रगती केली असली आणि ती सर्वसामान्य माणसापर्यंत आणून जरी सोडली असं आपण गृहीत धरलं तरी सुद्धा माणूस सुखी होणार नाही. कारण का, माणूस सुखी होण्यासाठी ज्याची गरज आहे, ज्या विद्येची आवश्यकता आहे, ती विद्या आत्मसात करण्याच्या मनस्थितीमध्ये आज माणूस नाही. माणसाला त्याची गरजच वाटत नाही, माणसाला त्याची आवश्यकता वाटत नाही, किंबहुना अशी विद्या आहे ह्याची जाणीव. जीवन विद्येने हे प्रकर्षाने सांगितलेलं आहे की जीवन जगणं ही एक कला आहे आणि ही कला प्रत्येक माणसाने हस्तगत करून घेतली पाहिजे. जर आपण सुखी व्हायला पाहिजे असेल तर, आपलं कुटुंब सुखी व्हायला पाहिजे असेल तर, आपला समाज सुखी व्हायला पाहिजे असेल तर, आपलं राष्ट्र सुखी व्हायला पाहिजे असेल तर, आणि संबंध जग सुखी व्हायला पाहिजे असेल तर, म्हणून याच्यासाठी जीवन विद्या आवश्यक आहे. जीवन विद्या म्हणजे एक जगण्याची कला आहे आणि ही जगण्याची कला जीवन विद्येने जी शिकविलेली आहे ही कला जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत जीवन व्यर्थ आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जीवन जगणं ही एक कला आहे हा पहिला सिद्धांत आपण समजावून घेतला पाहिजे. आणि जीवन जगणं ही एक कला आहे म्हटल्यानंतर कुठलीही कला हस्तगत करण्यासाठी ती शिकावी लागते हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून गाणं ही एक कला आहे, कोणी उठावं आणि गावं अशी परिस्थिती नाही, नाहीतर आपला एक उठला आहे मी गातो आ लोक म्हणतात आता पळा, याचा आ सुरू झाला ना आता आपण पळूया. कारण का, इतका तो भेसूर गायला सुरुवात केली तो, म्हणजे त्याचं गाणं इतकं भेसूर की आपल्याला ते भेसूर वाटतं आणि आपण पळायला सुरुवात करतो. अरे पेटी आहे, अरे पेटी आहे म्हटलं तर आम्ही वाजवतो, हा हे वाजवतो आम्ही वाजवतो, म्हणून तुम्हाला वाजवता येईल का? नाही. मग ती शिकायला पाहिजे, पेटी शिकायला पाहिजे, तबला शिकायला पाहिजे, गाणं शिकायला पाहिजे, कुठलीही पाकशास्त्र हे सुद्धा शिकलं पाहिजे. बहुतेक लोकांचा त्याच्याही बाबतीमध्ये जीवन जगणे कला आहे तसं पाकशास्त्र कला आहे हे सुद्धा लोकांना माहीत नाही. पाकशास्त्राबद्दल आणि जर बोलायचं झालं तर बायकांची अशी समजूत आहे की एकदा एक 10-12 पोळ्या नवऱ्याच्या डोक्यावर आदळल्या आणि एक आपली भाजी की झालं, आपण मोकळे, आपलं कर्तव्य पा असं समजणारे लोक बायका आहेत. वास्तविक 4 पोळ्या करणं आणि थोडीशी भाजी करणं याला पाकशास्त्र म्हणत नाही. पाकशास्त्र याचा अर्थ असा की तुम्ही जेवण असं केलं पाहिजे की ते नवऱ्याला घरातल्या मंडळींना आवडलं पाहिजे आणि त्या जेवणामध्ये तुम्ही असे पदार्थ घातले पाहिजेत की ज्याने आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतील, ज्याने आपल्याला प्रोटीन्स मिळतील, ज्याने आपल्याला फॉस्फरस मिळेल, ज्याने आपल्याला जीवनाचं रक्षण पोषण भरण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत त्या जेवणामध्ये. आज माणसं जेवणामध्ये माणसांना रोग होतात. का माणसांना रोग होतात? लोकांना असं वाटतं, विशेषतः अडाणी लोकांना, मी अशिक्षित म्हणत नाही, अडाणी, कारण अडाणी हा जो वर्ग आहे ना तो अशिक्षितही अडाणी असू शकतो आणि सुशिक्षितही अडाणी असू शकतो, कळलं की नाही? म्हणून अडाणी मी हा शब्द वापरतो. अडाणी लोक आहे त्यांचा असा समज आहे की घरामध्ये आजार पण काय येतं, कोणीतरी करणी केली, कोणीतरी मूठ मारली, कोणीतरी काहीतरी आपल्यावर करून घातलं, कळलं की नाही? 4 वाटा जिकडे फुटतात त्या तिकडे भात आणून ठेवतात, लिंबू आणून टाकतात, आणि त्याच्यावरून आपण जर ओलांडून गेलो तर घरामध्ये आपत्ती आली म्हणून समजायचं, असल्या भन्नाट कल्पना या आपल्या लोकांमध्ये आहे. वास्तविक आधी काही होत नाही. मी एकदा नाही 10 ओलांडून दाखवतो, कळलं की नाही? ते 4 ठिकाणी वाटा फुटतात, तिकडे ते भात आणून ठेवतात, लिंबू आणून टाकतात, माती धोंडे, ते एकदा नाही 100 ओलांडून दाखवतो. काही होत नाही, होणार नाही, पण होतं हे एकदा कल्पना तुमच्या डोक्यात घुसली की होतं का? शंकर म्हणत होता असतो.
आता आमच्या मंडळामध्ये जे लोक येतात ते सांगतात, आम्ही आता तुमचं प्रवचन ऐकल्यानंतर अगदी मजेत ओलांडून जातो, कळलं की? आणि आम्हाला ती वाट बरी मिळते, बाकीच्या वाट बाकीच्या जरा ते बाजूने जावं लागतं, आम्ही अगदी आरामात जातो म्हणाल, काही होत नाही म्हणाल. हे मी का सांगतोय की लोकांची अशी कल्पना आहे की घरामध्ये आजारपण काय येतं, तर कोणीतरी मूठ मारली, कोणीतरी बाधा केली, कोणीतरी माती धोंडे केले. वास्तविक असलं काही झालेलं नसतं. आपल्या जेवणामध्ये जो आहार असतो तो आहारच आपल्याला चुकीचा मिळालेला असतो, पुरेसा मिळाला नसतो. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन प्रोटीन्स वगैरे गोष्टी असतात त्या नसतात, आणि ह्याच्यासाठी फार मोठे पैसे लागतात असं पण नव्हे. की साधं जे जेवण असतं, आपण ज्याला ब्राह्मणी जेवण म्हणतो ना, हे ब्राह्मणी जेवणामध्ये सगळं असतं, वरण भात. आता भात मात्र तो हातसडीचा भात जो असतो ना तो चांगला. आपण जो पॉलिश पॉलिश भात म्हणतो ना तो टाकाऊ असतो, कळलं की नाही? तो एवढा जरी जेवलात ना तरी त्याचा काही उपयोग नाही, पण हातसडीचा जो भात असतो तो चांगला असतो. पण वरण भात लिंबू वगैरे वगैरे जे भाजी वगैरे जे पदार्थ आहेत ना, एवढं त्याच्यामध्ये सगळं काही असतं. तेव्हा जेवणामध्ये असे पदार्थ पाहिजे की जेणेकरून आपलं पोषण होईल, भरण होईल व्यवस्थित रीतीने. पण आपल्या बायकांना कुठे माहिती आहे? बायकांना एवढं माहिती आहे की चार पोळ्या घातल्या की झालं सुख झालं. जीव पाकशास्त्र ही सुद्धा कला आहे, तसं जीवन जगणं ही कला आहे. कारण जीवन म्हणजे जेवण, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. जीवन म्हणजे जेवण, आणि जीवन जेवण जसं रुचकर पाहिजे तसं जीवनही रुचकर पाहिजे. म्हणून जीवनामध्ये म्हणून जीवनविद्येने व्याख्याच केलेली आहे जीवन म्हणजे काय. आज मी जवळजवळ 3-4 वेळा ती व्याख्या सांगितली, आणि ती व्याख्या अतिशय सुंदर आहे म्हणून मी ती पुन्हा पुन्हा सांग लक्षात राहावी म्हणून. निसर्ग देवतेने स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असं म्हणतात. म्हणजे निसर्गाची व्यवस्था तशी आहे की जीवनामध्ये आनंदी आनंद असावा, ही निसर्गाची व्यवस्था आहे. लक्षात घ्या, निसर्गाची म्हणा किंवा परमेश्वराची म्हणा, तुम्ही काही म्हणा, आपण भक्त असू परमेश्वर म्हणा, आपण नास्तिक असू निसर्ग म्हणा, पण निसर्ग देवतेने किंवा परमेश्वराने जी काही व्यवस्था केलेली आहे जीवन म्हणून, ती अशी आहे की प्रत्येक माणसाने आनंदात असावं. पण आपण आहोत का आनंदात? आपण दुःखात आहोत. आनंदात असावं ही व्यवस्था केलेली आहे, पण दुःखात आहो ही प्रत्यक्ष परिस्थिती आहे. प्रत्यक्ष परिस्थिती हे का? याचं एकमेव कारण की आनंदामध्ये वास्तविक आपला जो जन्म होतो तो आनंदातून होतो. आपलं वास्तव्य आनंदात असतं, आणि आपला लय म्हणजे आपण ज्याला मरण म्हणतो ना ते आनंदातच होतं. मी काय म्हणतो ते तुमच्या लक्षात आलं असेल असं मी धरून चालतो. आपण जन्माला येतो ना ते आनंदातून येतो. आपलं वास्तव्य आनंदातच आहे, आणि मरण म्हणून ज्याला म्हणतो ना मृत्यू, तोही आपला आनंदातच होतो. असं असून सुद्धा प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? आपण जन्माला येतो तेव्हापासून जे रडायला सुरुवात करतो ते मरेपर्यंत जन्म दुःखम जरा दुःखम नित्यम दुःखम पुन्हा पुन्हा असं म्हटलेलं आहे. की जन्माला येतो तोच बुळी दुःख घेऊन रडणं घेऊन जीवन जगतो रडत रडत, आणि मरतो रडत रडत, पुन्हा जन्माला येतो रडत रडत, असं आपलं सगळं चाललेलं आहे. का? याचं एकमेव कारण जीवन जगणं ही एक कला आहे हे आपल्याला ठाऊक नाही. निसर्ग देवतेने आनंदासाठी सगळी व्यवस्था केलेली आहे हे आपल्याला ज्ञान नाही, आणि आनंदात आनंदासाठी हे सगळं असून सुद्धा आपण दुःख भोगतो याचं कारण का? जीवन जगणं ही एक कला आहे हे आपल्याला ठाऊक नाही म्हणून हे सगळं झालेलं आहे. म्हणून आनंद आणि दुःख या दोन गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आनंदात वास्तव्य असून सुद्धा आपल्याला आनंद प्राप्त होत नाही. ह्याचं कारण का? याचं कारण आपण आनंदात आहो हेच आपल्याला ठाऊक नाही. आपण आनंदात असतो हेच आपल्याला ज्ञात नाही. आणि आपण ज्या वेळेला आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तिथूनच दुखायला सुरुवात होते हे आपल्याला ठाऊक नाही. गंमत अशी आहे, एक मी उदाहरण देऊन सांगू की काहीतरी खाल्लं. आता काही माणसं खातात, आता रस्त्यावर पाव भाजी,
रस्त्यावर पावभाजी दिसली, याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि गेला पावभाजी खाल्ली, पोट बिघडलं आणि पोटात काळा यायला सुरुवात झाली. डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने त्याला औषध दिलं आणि औषध दिल्यानंतर पोट बरं झालं. पोट बरं झाल्यानंतर वा पोट बरं झालं. अरे पण पोट बिघडण्याच्या अगोदर ते बरंच होत. तुमचं पोट बिघडण्याच्या अगोदर ते बरंच होत, तेव्हा तू काय म्हणालास का वा पोट माझं ठीक आहे असं कधी म्हटलं? किंबहुना पोट आपल्याला आहे ह्याची सुद्धा आपल्या जाणीव नसते, ते बिघडतं तेव्हा कळत. कळलं की नाही? काही माणसं असते आता उगीच खाजवण्याची सवय उगीच. आता काही उद्योग नाही ना खाजवा. आता बरं नख तरी काढेल ते पण नाही, नख वाढलेली खाजवत खाजव खाज खरूच झाली. खरूच झाल्यानंतर गेला वैद्यबुवाकडे, वैद्यबुवाने मलम दिलं. असं करून 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 त्याची खरूच बरी झाली. हा काय वैद्याचं औषध, काय वैद्याचं औषध, माझी खरूच बरी झाली तर बरं वाटत. अरे पण त्याच्या अगोदर खाजवण्याच्या अगोदर बरंच होत, मग तू खाजलच कशाला? ती खरूच काढलीच कशाला? वैद्याकडे जावंच लागलं नसतं आणि तुला मलम लावावं लागलं नसतं, त्याच्या अगोदर ते बरंच होत. पण आपण खाजून खरूच काढतो, वैद्याकडे जातो मलम लावतो आणि बरं झाल्यानंतर बरं वाटतं असं म्हणतो. हे जसं तसं जीवनामध्ये आहे, आपण सगळं करतो मी खाजून खरंच करतो. कळलं की नाही? आपण सुखात असतो, आपण असतो तेच सुखात असतो. पण आपण सुख मिळण्यासाठी ज्याला प्रयत्न करतो त्या दुखाला सुरुवात होतो. हे वास्तविक खरं म्हणजे जीवन जीवनाचं गुपितच आहे. कळलं की नाही? हे गुपितच आहे. तुम्ही असताना तिथेच तुम्ही सुखी असता. म्हणून एक इंग्लिश अशी एक म्हण आहे, त्या इंग्लिश लेखकाने असं म्हटलेलं आहे, फूल्स सीक हॅपीनेस इन द डिस्टन्स व्हाइल वाइज फाइंड इट अंडर देअर फीट. असं म्हटलेलं आहे की जे मूर्ख असतात त्यांना सुख कुठेतरी लांब आहे असं वाटतं आणि ते मिळण्यासाठी ते प्रयत्न करतात, धावतात, पळतात, धडपड करतात. आणि जे शहाणे आहेत त्यांना सुख आपल्या पायाखालीच आहे असं कळतं. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं